पान शेड साठी 5 लाख रुपये मंजूर, राजेंद्र वड्डर यांचे प्रयत्न. भीमापूरवाडी स्मशान शेड साठी 5 लाख रुपये मंजूर, राजेंद्र वड्डर यांचे प्रयत्न. गळत्या ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या भीमापूरवाडी गावामध्ये अनेक वर्षापासून स्मशान शेडची मागणी करण्यात येत होती. गेल्या 15 वर्षापासून आमदार खासदारांच्या पर्यंत लेखी निवेदन देऊनही काम होत नव्हते. त्यामुळे गेल्या महिनाभरापूर्वी भोज जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन ताबडतोब जिल्हा पंचायत फंडातून 5 लाख रुपये मंजूर करून कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भीमापूरवाडीमध्ये सार्वजनिक स्मशान शेड नव्हते, त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून गावात स्मशान शेड उभा करण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्या 10 वर्षापासून महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जल्ले, खासदार अण्णासाहेब जल्ले यांना याबाबत लेखी निवेदनही देण्यात आले होते, पण याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे शेवटी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांना गेल्या महिन्यात येथील नागरिकांनी लेखी निवेदन देऊन समस्याची माहिती दिली होती. त्याची दखल घेत जिल्हा पंचायतीच्या बैठकीत अधिकारी दर्शन यांना याबाबत सूचना करून भीमापूरवाडीसाठी स्मशान शेड अत्यंत गरजेचे असल्याची माहिती राजेंद्र वड्डर यांनी दिली. त्यावर जिल्हा पंचायतीच्या फंडातून 5 लाख रुपये स्मशान शेड साठी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती राजेंद्र वड्डर यांनी दिली. यावेळी वड्डर यांच्या हस्ते JCB मशीनचे पूजन करण्यात आले, तर आनंदा गिंडे, विजय तेलवेकर, मिलिंद कोंडेकर, संजय कागे व आप्पासाहेब जमदाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आप्पासाहेब जमदाडे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून स्मशान शेडची प्रतीक्षा होती, त्याची पूर्तता राजेंद्र वड्डर यांनी केलेली आहे. मंत्री व खासदार यांना सांगूनही स्मशान शेड मंजूर होत नसल्याने येथील ग्रामस्थ स्वखर्चातून स्मशान शेड उभारण्याची तयारी करत होते. त्यामुळे राजेंद्र वड्डर यांनी स्मशान शेड साठी 5 लाख रुपये मंजूर केल्याबद्दल आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. आज 15 ते 20 वर्षापासून जी अपेक्षित होती स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीसाठी बऱ्याचशा अंशाने आपण प्रयत्न करून सुद्धा झालं नव्हतं, ते आज आपल्या जिल्हा परिषद सदस्याकडून पूर्णत्वाला आलं आणि त्याची सुरुवात आज रोजी होत आहे, ही सर्वांना अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तरी त्यांना धन्यवाद देऊन या कामाची चांगल्या पद्धतीने पूर्तता व्हावी, हीच एक आपल्या गावकऱ्यांच्या मार्फत अपेक्षा. यावेळी राजेंद्र वड्डर म्हणाले, आपण भीमापूरवाडीच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. 5 लाख रुपयांच्या निधीतून स्मशान शेडची निर्मिती करण्यात येत आहे. सदर काम हनुमंत दगडू वड्डर यांना देण्यात आले असून काम लवकरात लवकर व दर्जेदार करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर स्मशान शेड मध्ये बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही दिली. अंतावंद भीमापूरवाडी ऊरदली दिवस शासनबद्ध अनुदानद अडियल्लि ಸ್ಮಶಾನ್ ಶೆಡ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವುದು ನನ್ನ ಪುಣ್ಯತ್ವ ಮತ್ತು ನನ್ನ ಭಾಗ್ಯ ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕಂದರೆ ಕೆಲವೊಂದು 2-3 ತಿಂಗಳ ಹಿಂದುಗಡೆ ಪೇಪರ್ನಲ್ಲಿ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಬಂದಿತ್ತು, ಏನಂದರೆ ಭೀಮಾಪುರವಾಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಳೆಗಾಲ ಬಂದರೆ ಇವತ್ತು ಆ ಒಂದು ಸ್ಮಶಾನ್ ಶೆಡ್ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಅಂತ ಇಲ್ಲಿನ ಜನರು ವೈಭವ್ ಇರ್ಬೋದು, ಮಿಲಿಂದ್ ಇರ್ಬೋದು, ಬಾಳು ಇರ್ಬೋದು, ಸುರೇಶ್ ಇರ್ಬೋದು, ನಿತಿನ್ ಇರ್ಬೋದು, ಗುರುಗಳು ಇರ್ಬೋದು, ಕಾಕಾ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಯುವಕರು ಸೇರಿಕೊಂಡು ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದರು. ಬಂದ ನಂತರ ಇದೊಂದು ಸ್ಮಶಾನ್ ಶೆಡ್ ಆದರೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ, ಅದೇ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದರ್ಶನ್ ಸಾಹೇಬರ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಿ ಈ ಒಂದು ಶಾಸನಬದ್ಧ ಅನುದಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸ್ಮಶಾನ್ ಶೆಡ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿದಾಗ ಅವರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೊಂದು ಹೋಕಾರ ಕೊಟ್ಟು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಚಾಲನೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆ ಒಂದು ಗುತ್ತಿಗೆಯನ್ನು ಹನುಮಂತ್ ಅಂತ ಅಂಕಲಿ ಅವರು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಸುಸಜ್ಜಿತವಾದಂಥ ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯದಾದಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ಬೇಕು. ಮಹತ್ವದ ಏನಂದರೆ ಈ ಒಂದು ಪಾಂಡ್ರ ಹಳ್ಳದ ಹತ್ತಿರ ಇವತ್ತು ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಿಪ್ಪಾನಿ ಮತ್ತು ಇಂಚಲಕರ್ಜಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ರೋಡದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಸುಂದರ ಮತ್ತು ಸ್ವಚ್ಛ ಮತ್ತು ಅಗದಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂಥ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಬೋರ್ ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಂಡರಲಿಕ್ಕೆ ಕುರ್ಚಿಗಳು ಇರ್ಬೋದು, ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮಾಡ್ತೇ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಯಾವಳಿ ಸುಧಾಕರ್ ಶೆಟ್ಕೆ, ಕಾಕಾ ಬೇಲೇಕರ್, ನಿತಿನ್ ಬಾರ್ವೆ, ರವಿ ಜಗತಾಪ್, ಬಬನ್ ಸಾಳುಂಕೆ, ಬಾಳು ಸಾಳುಂಕೆ, ಯುವರಾಜ್ ಸಾಳುಂಕೆ, ಮಹಾದೇವ್ ಸಾಳುಂಕೆ, ಮಾರುತಿ ಢೇರೆ, ಗಣೇಶ್ ಮೋರೆ, ಅಣ್ಣಪ್ಪ ತಳೇಕರ್, ಶಾಂತಿನಾಥ್ ಬಿದುಗಡೆ, ಧನಾಜಿ ಕೊಂಡೇಕರ್, ಸುರೇಶ್ ಬೇಲೇಕರ್, ದಗಡು ವಡ್ಡರ್, ಪಿಂಟು ಸಾಳುಂಕೆ ಆದಿ ಸಹ ಭೀಮಾಪುರವಾಡಿ ಯೇಥಿಲ್ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಮೊಟ್ಟ ಸಂಖ್ಯೆನೇ ಉಪಸ್ಥಿತ ಹೊತೆ.